मंडळी, अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी त्यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांचे सुपुत्र अभिजित अडसूळ यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय. बेधडक विधानं आणि टीकाटिप्पण्या यामुळे राणा दाम्पत्य अनेकदा चर्चेत आलेलं आहे, पण त्यामुळं त्यांनी मतदारसंघात त्यांचे अनेक विरोधक सुद्धा तयार केलेले आहेत. 5 वर्षे भाजपाला पाठिंबा दिल्यानंतर नवनीत राणा यांनी निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळवण्यासाठी कमळ हाती घेतलं होतं. मात्र नवनीत राणा यांना उमेदवारी मिळताच त्यांचे सगळे विरोधक सक्रिय झाले आहेत. त्यातील काही जणांनी राणा दाम्पत्यावर टीका करत विरोधात उमेदवार दिले आहेत, तर काही जणांनी असहकाराचा पवित्रा घेतला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे पाहिल्यास तिथं भाजपाकडून निवडणूक लढवत असलेल्या नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्यात मुख्य लढत आहे. त्याशिवाय अपक्ष आनंदराज आंबेडकर आणि प्रहार जनशक्तीचे दिनेश बुब हे तगडे उमेदवार रिंगणात असल्यानं अमरावतीमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मतविभाजन अटळ असल्यानं अगदी थोड्याशा फरकानेही अमरावतीच्या निवडणुकीचं चित्र बदलू शकतं. त्यामुळे एक एक साथीदार महत्त्वाचा ठरणार आहे याची जाणीव उमेदवारांना आहे. हीच बाब हेरून राणा दाम्पत्यानं आपल्या काही विरोधकांशी जुळवून घेण्याच्या दृष्टीनं आपणहून पावलं उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काल रवी राणा आणि नवनीत राणा यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांची भेट घेतली. या भेटीमुळे अडसूळ यांचा राणा दाम्पत्याला असलेला विरोध शांत होणार का? अडसूळ हे राणांना पाठिंबा देणार का? राणा आणि अडसूळ हे एकत्र आल्यास अमरावतीमधली समीकरणं कशी बदलणार? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्या प्रश्नांचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहितच आहे आपला विषयच भारी आहे. रवी राणा आणि नवनीत राणा या दाम्पत्यानं मागच्या 5 वर्षात भाजपाशी जवळीक राखली होती. शिवाय अनेक प्रसंगांमध्ये त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घेतलेला असल्यानं यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा अमरावतीमधून उमेदवारीसाठी नवनीत राणांचा प्राधान्यक्रमाने विचार करेल अशी चर्चा होतीच आणि घडलेही तसेच. नवनीत राणा यांच्या भाजपमधील प्रवेशाची औपचारिक प्रक्रिया पार पाडून त्यांना अमरावतीची उमेदवारी जाहीर झाली. मात्र नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास महायुतीच्या मित्रपक्षातील स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता. त्यामध्ये बच्चू कडू आणि अडसूळ पितापुत्र आघाडीवर होते. मात्र हा विरोध डावलून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली गेली. त्याला विरोध म्हणून तोपर्यंत महायुतीत असलेल्या बच्चू कडू यांनी दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर केली. तर आनंदराव अडसूळ यांनीही निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र अडसूळ यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरला गेला नाही, पण त्यांनी विरोधाचा सूर कायम ठेवला. त्यामुळे राणा यांना या निवडणुकीत विरोधकांबरोबरच आजी माजी सहकाऱ्यांच्या आव्हानाचाच अधिक सामना करावा लागण्याची शक्यता दिसत आहे. त्यात अडसूळ आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद तसा नवा नाही. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये आनंदराव अडसूळ विरुद्ध नवनीत राणा यांच्यामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये लढती झाल्या होत्या. त्यात 2014 आनंदराव अडसूळ तर 2019 नवनीत राणा ह्या विजयी झाल्या होत्या. मात्र या दोन्ही निवडणुकांमध्ये दोन्हीकडून एकमेकांवर टोकाचे आरोप आणि चिकलफेक झाली होती. तसेच अडसूळ यांनीच नवनीत राणा यांच्या विरोधात जात प्रमाणपत्र प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नुकताच राणा यांना दिलासा देणारा निकाल दिलाय. त्यामुळे अडसूळ आणि राणा यांच्या मनात निर्माण झालेली अडी झटक्यात दूर होण्याची शक्यता तशी कमीच होती. त्यात आनंदराव अडसूळ यांनी खरंच राणापती पत्नीला अक्कल आहे की नाही हा माझा प्रश्न आहे, त्यांच्यात नैतिकता नाही, अक्कल नाही, आटापिटा करून मला थांबवले आणि तिला उमेदवारी दिली गेली अशी नाराजी व्यक्त केली होती. मात्र असं असूनही बुधवारी राणा दाम्पत्यानं अडसूळ यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानं अमरावतीकरांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजित अडसूळ यांनी राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो, पाहुणे घरी आले की त्यांचे आपण स्वागत करतो, तसेच स्वागत आम्ही नवनीत राणा आणि रवी राणा यांचे देखील केले आहे. मात्र कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचं अभिजित अडसूळ यांनी सांगितलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी 405 नारा देण्यात आला आहे. त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्रित काम करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता राणा यांच्याबाबत अडसूळ पितापुत्र कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. अडसूळ पितापुत्रांनी कटुभूतकाय विसरून नवनीत राणा यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यास चौरंगी लढतीत अडकलेल्या नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून 2 वेळा खासदार राहिलेल्या आनंदराव अडसूळ यांचा त्या भागामध्ये बऱ्यापैकी प्रभाव आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या विरोधामुळे होणारं राणा यांचं नुकसान अडसूळ यांच्या पाठिंब्यामुळे भरून येऊ शकतं असं बोललं जात आहे. तसेच एका प्रमुख विरोधकानं विरोध मागे घेऊन पाठिंबा दिल्यास इतर आघाड्यांवर लढाई लढणं
नवनीत राणा यांना सोपं होईल असं मत राजकीय जाणकार व्यक्त करतायत. अमरावती लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबलाचा आढावा घेतल्यास त्या मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 3 ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत, तर 2 ठिकाणी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीचे आमदार आहेत. तर केवळ रवी राणा हे महायुतीचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे येथील राजकीय संख्याबळाचं गणित हे नवनीत राणा यांच्यासाठी कठीणच आहे. त्यात बच्चू कडू यांनी मूळच्या ठाकरे गटातील दिनेश बुब यांना उमेदवारी दिल्यानं तिथं मूळ शिवसेनेच्या मतांना सुरुंग लागणार का याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. विशेष सांगायचं म्हणजे नवनीत राणा या मागच्या वेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढल्या होत्या, मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे तर काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये आहे. त्यामुळे 2019 मिळालेला जनाधार हा नवनीत राणा यांना पुन्हा मिळण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत अडसूळ यांच्या पाठिंब्यानं राणा यांना काहीसा दिलासा मिळू शकतो. आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ यांनी पाठिंबा दिला तरीही नवनीत राणा यांच्यासाठी लोकसभेची लढाई तितकी सोपीही नसेल. त्याचं कारण म्हणजे येथे काँग्रेसनं बळवंत वानखेडे यांच्या रूपात तगडा उमेदवार दिला आहे. येथे काँग्रेसचे 3 आमदार आणि जिल्ह्यात बऱ्यापैकी ताकद असल्यानं काँग्रेसच्या उमेदवाराला एक गट्टा मतदान होण्याची शक्यता अधिक आहे. तसंच आनंदराज आंबेडकर हे सुद्धा तिथून अपक्ष उभे असल्यानं काँग्रेसची काही मतं फुटू शकतात, पण त्याचा फार परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. तर बच्चू कडू यांचा विरोध आणि दिनेश बुब यांच्या उमेदवारीमुळे राणांना मिळणाऱ्या मतांची विभागणी होऊ शकते. 2019 विधानसभा निवडणुकीत येथील काही मतदारसंघात भाजपाला पराभूत व्हावे लागले होते, मात्र तिथं भाजपानं पुन्हा जनाधार मिळवण्यास रणनीती आखल्याचं कळतंय. पण नवनीत राणांसाठी लढाई तरीही सोपी नसणार आहे. बाकी अडसूळ यांच्या पाठिंब्यामुळे नवनीत राणा यांना काहीसा दिलासा मिळणार असला तरी येथील समीकरणं बदलण्याची शक्यता फारच कमी आहे. आता अडसूळ हे गेल्या 10 वाद विसरून नवनीत राणा यांना पाठिंबा देतील का? हा पाठिंबा राणा यांना खरोखरच फायदेशीर ठरेल का? याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.